महाशिवरात्रि के उपलक्ष्य में शहर में जगह जगह विविध कार्यक्रमों का आयोजन किया गया था। इसी श्रृंखला में प्रभाग क्रमांक 28 के पार्षद किशोर कुमेरिया द्वारा महाशिवरात्रि के उपलक्ष्य में ईश्वर नगर स्थित रमना मारुति परिसर के शिव मंदिर में 55 फीट का त्रिशूल स्थापित किया गया। इसी के साथ ही दिगोरी धन घाट में 75 फीट त्रिशूल की स्थापना की गई। इस दौरान परिसर के राजनीतिक पार्टी के पदाधिकारी व नागरिक उपस्थित थे। विविध कार्यक्रमों का आयोजन किया गया था। आमच्या या ईश्वर नगर मध्ये जो त्रिशूल बनवण्यात आला लावण्यात आला या ठिकाणी इच्छा पूर्ती त्रिशूल म्हणून लावण्यात आलेला आहे आणि हा सर्व आमचे माजी उपमापौर आणि आजचे नगरसेवक आमचे किशोरबाबू कुमेरे यांच्या हस्ते हा लावण्यात आला आणि आमची अपेक्षा होती का असा काहीतरी तर भवन बनवून द्यावा आणि त्यांनी जे आपल्या मनात इच्छा आणली आणि हा त्रिशूल बनला तर आम्हाला खूप आनंद झाला आणि इथल्या लोकांनासुद्धा खूप असा वाटलं का इथं काहीतरी नवीन बनवण्यात आला आणि आज म्हणजे आमच्याही मनात नव्हतं का आम्ही आज सजावट करू म्हणून पण या शिवरात्रीनिमित्त आणि भोलेच्या कृपेने या आमच्या शिवमंदिरामध्ये हे पूर्ण सजावट आणि आज महाप्रसादसुद्धा आम्ही थोडासा ठरवलं होता तोसुद्धा आज भव्य झाला म्हणजे हे सर्व कृपा भोलेनाथाची आहे। दिगोरी दैनघाट सीत जो दिगोरी स्थित दहन घाट में जो है इच्छापूर्ति त्रिशूल की स्थापना किशोर कुमेरिया के नेतृत्व में की गई है, उनसे जानते हैं कि इसके पीछे का क्या उद्देश्य है। आमच्या या परिसरातील रमना मारुति आणि दिगोरी या परिसरातील शिवभक्तांच्या सर्व भक्तगण लोकांच्या आणि आमच्या कार्यकर्त्यांच्या भावना होत्या की आपल्या या परिसरामध्ये एक शिवमंदिर रमना मारुति भागात आहे, त्याचप्रमाणे दिगोरी दहनघाटावर शिवजीची मूर्ती आहे, या परिसरात चांगलं वातावरण व्हावं त्या उद्देशाने काल शिवरात्रीच्या निमित्ताने आम्ही या ठिकाणी ईश्वरनगर रमना मारुती येथे शिवमंदिरात 55 फुटाचा इच्छापूर्ती त्रिशूलची तिथे स्थापना केली। त्याचप्रमाणे या दिगोरी दहनघाटावर आम्ही 75 फुटाच्या त्रिशूलाची या ठिकाणी स्थापना केली आणि या त्रिशूलच्या स्थापनेमुळे या दिघोरी व रमना मारुती परिसरात नागरिकांमध्ये अतिशय उत्साहाचं वातावरण आहे, आनंदाचं वातावरण आहे आणि अतिशय चांगलं धार्मिक वातावरण या परिसरात झालं आहे, त्यामुळे लोक सर्व आनंद व्यक्त करत आहे, साजरे करत आहे आणि यासाठी आमच्या कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेऊन या त्रिशूलाची दोन्ही त्रिशूलाची स्थापना केली आहे म्हणून मी नागरिकांना शुभेच्छा देतो आणि कार्यकर्त्यांचे आभार मानतो। महाशिवरात्रि के पावन पर्व पर परिसर के नागरिकों के भावनाओं को ध्यान में रखते हुए इन त्रिशूल की स्थापना जो है एक मंदिर और दहनघाट में की गई है। कैमरा पर्सन राजकुमार मोहर के साथ क्षितिजा देशमुख, BCN न्यूज़ नागपुर।